नमस्कार। चकल्या बिघडतात, चकल्या केल्यानंतर नरम पडतात, चकल्या साच्यातून पाळताना तुटतात, चकल्या तेलात घातल्यावर विरघळतात, चकल्या जास्त तेल शोषून घेतात, मग ह्या किचन टिप्स नक्की तुम्हाला उपयोगी पडतील। एक, चकलीच्या भाजणीचे साहित्य भाजताना कमी भाजले गेले तर चकल्या बिघडण्याची शक्यता असते, म्हणून चकली भाजणीचे सर्व जिन्नस व्यवस्थित आणि खमंग भाजून घ्यावे। दोन, तेलाचे मोहन कमी झाले तर चकल्या तळल्यानंतर नरम पडतात, तर चकली उकड शिल्लक असेल तर त्यावर थोड्या गरम तेलाचे मोहन घालावे व परत चकली उकड मळून घ्यावी व चकल्या कराव्यात। तीन, चकल्या मोठ्या आचेवर किंवा अगदी लहान आचेवर तळल्यास नंतर त्या नरम पडतात, म्हणून चकल्या नेहमी मध्यम आचेवर तळाव्यात। चार, चकलीची भाजणीची उकड गार पाण्याने मळल्यास चकल्या बिघडण्याची शक्यता असते, म्हणून भाजणीची उकड मळताना नेहमी गरमच पाण्याचा वापर करावा। पाच, चकलीचे पीठ गरजेपेक्षा नरम भिजवल्याससुद्धा चकल्या बिघडण्याची शक्यता असते, म्हणून अशावेळी थोडी कोरडी भाजणी घालावी व चकली उकड परत मळून चकली करावी। सहा, चकल्या तळताना चकली तेलातून लगेच काढल्यास म्हणजे व्यवस्थित तळल्या नाही तर त्या नरम पडतात, तर अशा पद्धतीने चकल्या तळाव्यात। चकल्या तेलात टाकल्यावर आधी बरेच बुडबुडे येतात व नंतर बुडबुडे बंद होऊन चकली थोडी खाली बसायला लागेल, अशावेळी चकली झाली असे समजावे, त्याआधी चकली तेलातून काढू नये। सात, पिठात मोहन जास्त झाले तर चकल्या विरघळण्याची शक्यता असते, तर तेल न घालता थोडी भाजणीची उकड काढावी आणि आधी मळलेल्या पिठाचा थोडा भाग घेऊन त्यात मिक्स करावे आणि त्याच्या चकल्या करून पाहाव्यात। आठ, चकल्या पाडताना तुटत असतील म्हणजे पीठ गरजेपेक्षा जास्त घट्ट मळले गेले आहे, तर गरम पाण्याचा हात घेऊन भाजणीची उकड किंचित मऊ मळून घ्यावी। नऊ, दिवाळीला उरलेल्या चकली शेव आणि चिवड्याचा पुनर्वापर करण्यासाठी उरलेले दिवाळीचे सर्व पदार्थ मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आणि त्यामध्ये कांदा कोथिंबीर टाकून मस्त थालीपिठे बनवा। दहा, चकल्या तळताना मध्यम गॅसवर तळाव्या म्हणजे कुरकुरीत होतील। गॅस मोठा ठेवल्यास चकली वरून तळली जाईल व आतून कच्ची राहील आणि थोड्या वेळाने त्या चकल्या मऊ पडतील। तसेच जर तळताना तेल थंड झाले तर चकली विरघळून तुटेल आणि तेलही जास्त शोषून घेईल। वरील चकल्या बिघडण्याची कारणे आणि त्यावर हमखास उपयोगी पडतील अशा महत्त्वाच्या किचन टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा, त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। थँक्यू, धन्यवाद।